अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाजवळ पुरेसे संख्याबळ नसताना सुद्धा भाजपाचे 5 उमेदवार विजयी झाल्याने भाजपा पक्षात सर्वत्र विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे। जामनेर शहरात देखील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने शहरातील नगरपरिषद चौक येथे जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला। आज विधान परिषदेचा जो निकाल जाहीर झालेला आहे त्यामध्ये भाजपाला जे घवघवीत यश मिळालेलं आहे ते आपण बघू शकतो या ठिकाणी की भाजपाचे कार्यकर्ते कशा मोठ्या याच्यामध्ये हा जल्लोष या ठिकाणी ते साजरा करत आहेत व आपला विजयाचा जो जल्लोष आहे तो अगदी फटाक्यांची आतिषबाजी करत या ठिकाणी ते साजरा करत आहेत। तर या संदर्भातली जी माहिती आहे या भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर हे आपल्याला देतील। एकाच भाऊ, गिरीश भाऊ, एकाच भाऊ, गिरीश भाऊ, उत्तर महाराष्ट्राचा कैसा हो गिरीश माझ्या इंजेक्शन हो। आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या 5 जागा या विधान परिषदेच्या विजय झालेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष हा जामनेर येथे सुरू आहे। स्वाभाविक आहे, माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांना या सगळ्या विषयासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात गिरीशभाऊ महाजन असतील, प्रवीणजी दरेकर असतील, प्रसादजी लाड असतील यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम चांगला विजय हा भारतीय जनता पार्टीने हा केलेला आहे, मिळवलेला आहे आणि स्वाभाविकच कार्यकर्त्यांचा आनंद हा गगनात मावत नाही आहे। खरं तर आता या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। महाविकास आघाडीपेक्षा अधिकचे पहिल्या पसंतीचे मतं ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळालेली आहेत। खरं तर शिवसेनेचे 3 मतं फुटली, काँग्रेसची 3 मतं फुटली आणि राष्ट्रवादीचा जो कोटा पूर्ण होणारच होता म्हणजे त्यांच्या कोट्याच्या पहिल्या पसंतीचे मतं देखील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पडली नाही ही खरं तर त्यांची शोकांतिका आहे। आणि मग यामुळेच आपल्याला लक्षात येईल की आमदार किती नाराज या सरकारवर आहेत। त्यांच्या मतातनं त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केलेली असल्यामुळे यांचा सगळ्यांचा विश्वास हा प्रखर असं नेतृत्व अभ्यासू नेतृत्व माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर सगळ्या आमदारांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्याच पोटी राज्यसभेच्या वेळेस पण आपण पाहिलं कोटा नसताना देखील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा 3रा उमेदवार हा निवडून आला होता आणि आज 4 जागांच्याऐवजी 5 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे उभे केलेले असताना देखील म्हणजे 27 मतं अधिकचे मिळवायचे होते ते मिळून आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हे सगळेच्या सगळे 5 विजयी झालेले आहेत। मी सगळ्या उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो, सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, भारतीय जनता पार्टीचा विजय। माझे गटनेते नाना बावसकर हे आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। खरोखर आजचा क्षण हा अतिशय आनंदी आहे। हा आमचा भारतीय जनता पार्टीचा संघटनेचा विजय आहे, सांघिक विजय या ठिकाणी म्हणता येईल। कोटा नसताना, आमच्याकडे पुरेसे मतं नसताना आमचा हा विजय या ठिकाणी ऐतिहासिक विजय आहे। ऐतिहासिक विजय असा की कोट्यासाठी अपेक्षित असलेले मतं आमच्याकडे पुरेसे नव्हते, तरी आमचा 5वा उमेदवार या ठिकाणी घसघशीत मतांनी निवडून आला आणि निवडून येण्याचं मागचं कारण म्हणजे महाविकास आघाडीवरती असलेलं नाराजी या ठिकाणी उघडपणे या ठिकाणी दिसते आहे।
उद्धव साहेबांच्या नेतृत्वावरती नाराजी ठेवून या आमदारांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान केलं आणि आज दोन वेळेस राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल या दोघंही वेळेस या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला हा विषय दिसून आला की महाविकास आघाडीवरती त्यांचेच आमदार हे नाराज आहेत म्हणून हा विजय या ठिकाणी निश्चित झाला आणि आज परत या ठिकाणी शिक्कामोर्तब झाला की भारतीय जनता पार्टीवरती संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास या ठिकाणी आहे. महाराष्ट्राने पाहिलं आमच्याकडे मतंसुद्धा शिल्लक नव्हते तरी आमचा विजय झाला आहे. हेच आम्हाला एकदम आनंद आहे. हे एक जागेसाठी 10-5 मिनटं फडके बोलले आणि इथून ते पळून गेले. 5 मिनटंसुद्धा हे लोक थांबले नाही. आमचा जो फडक्याचा आवाज आला इथून ते पळते झाले. तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया घेणार आहोत. खरोखर संपूर्ण महाराष्ट्राला भारतीय जनता पार्टीचं संघटन आणि एकता या दोघांचा आज परिचय होताना आपल्याला दिसत आहे. ज्या पद्धतीने 170 मतांचं महाविकास आघाडीकडे लीड असूनही जर का पाचवा उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निवडून येत आहे याचाच अर्थ एकता आणि संघटन आणि कुठेतरी महाविकास आघाडीचेच आमदार महाविकास आघाडीवर नाराज आहेत हा सर्वात मोठा त्या ठिकाणी आता प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून खरोखर आता हे सरकार टिकण्याच्या जोरावर आहे का हा प्रश्न ती सामान्य जनतेच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा 5वी मतदार आमचे प्रसादजी लाड ज्या मताधिक्याने निवडून येत आहेत हा खरोखर देवेंद्रजींचा विजय आहे. आमचे नेते आमचे लाडके नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांचा विजय आहे. त्याचबरोबर देशाचं उमदं नेतृत्व आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांचा विजय आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आकाश में तारे ना होते जो सुहाने रात ना होती और हमारे गिरीश भाऊ ना होते तो जामे तालुके की शान ना होती. या ठिकाणी जो विजय संपन्न झालेला आहे तर त्या विजयाचा जल्लोष भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात या ठिकाणी केलेला आहे. फटाक्यांची आतिषबाजी केलेली आहे व यापुढे देखील असेच यश आम्हाला मिळत राहील अशी देखील त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन सुप्रीत जाधवसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.